कोरोना कालावधीत अनेक वैद्यकीय अधिकारी जीवाचे रान करत रुग्णसेवा करत असल्याचे आपण पाहतोच आहे, मात्र याला काही अपवादही आहे। या संकट काळाचा फायदा घेऊन काळा बाजार करून आपला खिसा भरू पाहणारे अनेक जण आहे, हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल। म्हणूनच वर्षभरापासून कोरोनाच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या टॉक्सिलिझुमॅबच्या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याच्या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी बालाघाट येथील सचिन गेवरीकर, विशेष उर्फ सोनू बाकट, रामफळ वैश्य यांना अटक केली होती। यास टॉक्सिलिझुमॅबच्या इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात फैजान खान याचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उमरेडच्या खासगी रुग्णालयात तैनात असलेल्या फैजान खानला अटक करण्यात आल्याने उमरेडच्या आरोग्य क्षेत्रात चांगलीच खडबड उडाली। फैजान हा बालाघाटचा रहिवासी असून बालाघाटच्या होमिओपॅथी कॉलेजमध्ये या काळाबाजार प्रकरणात अटक झालेल्या सोनू आणि रामफळचा तो सिनियर होता। कोरोना कालावधीत फैजनची नियुक्ती उमरेडच्या आर्चेंजल हॉस्पिटल रुग्णालयात झाल्यानंतर त्याने रेमडेसिव्हिर आणि टॉक्सिलिझुमॅबच्या इंजेक्शनचा काळाबाजार करण्यास सुरुवात केली। फैजान याच्या अटकेनंतर मात्र उमरेडच्या आर्चेंजल हॉस्पिटलला या काळाबाजार प्रकरणाच्या चौकशीला सामोरे जावे लागते आहे। कालच अंबाझरी पोलीस पथक उमरेड येथील आर्चेंजल हॉस्पिटलला चौकशीकरिता दाखल झाले। या काळाबाजार प्रकरणात पुन्हा कुणाचा हात होता या दिशेने पोलिसांनी तपास करत आर्चेंजलचे डॉक्टर जगदीश तलमले यांचे बयान घेतले। तसेच या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी सुद्धा डॉक्टर तलमले यांनी दाखवली आहे। एकंदरीत या प्रकरणामुळे उमरेडच्या आरोग्य क्षेत्रात चांगलीच खडबड उडाली आहे। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड।